कर्नाटकातील मंगळुरू येथील एका गंभीर प्रकरण पुढे आलंय इथं एका महिलेनं आपल्या वृद्ध सास्राचा शारीरिक छळ केला आहे घरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात अत्याचाराची ही घटना कैद झाली आहे व्हिडिओमध्ये दिसतंय की ही महिला आपल्या सासऱ्याला काठीनं मारतीय आणि नंतर त्याला धक्का देत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळुरू पोलिसांनी कर्नाटक वीज मंडळात काम करणाऱ्या उमाशंकरी नावाच्या या महिलेला अटक केली आहे या घटनेची माहिती देताना मंगळुरूचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त दिनेश यांनी सांगितलंय सोमवारी कणकनडी कन पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की उमाशंकरी नावाच्या महिलेनं तिचे सासरे पद्मनाभ सुवर्णा यांना कुलशेखर परिसरात काठीनं मारहाण केली आहे ते सत्यांशी वर्षांचे आहेत त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे सुवर्णा यांची मुलगी प्रियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमाशंकरी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे महिलेला न्यायालयात हजर करण्यात आला असता तिथून तिला कारागृहात पाठवण्यात आलं या प्रकरणाचा तपास सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज